जी गोरक्षजालिंदर चर्पटाश्च गडभंगकानी फुमच्छिंद्रद्या चौरंगी रेवानक भर्तहरी सज्ञा व्योमांबभूर्व नवनाथ सिद्धा। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 34 श्री गणेशाय नमः। जय जय जी रघुत्तमा आराध्य होसी प्लवंगमा जटायु नामी विहंगमा मुक्तिदाता रक्षकतु। तरी आता तथा प्रसंगा पुढे बोलवी नवरस प्रसंगा जेने कुणी श्रुती अंगा अनुभवती र महाराजा। मागील अध्याय करविले बोलणे मच्छिंद्राचे भूमंडळी शरीरानुनवीर भद्री मारुनी केला भस्म दानवांसह रणांगणी। तरी आता पुढे कथा वीर भद्र निमाल्या उमाकांता सहज गुण आठवणी चित्ता पुत्र मोहे वेष्टीला। मुख वाळूनी झाले म्लान अश्रू लोटले दोन्ही नयनी परीन बोले काही जटावेष्टुनी पुत्र मोहे स्पुंदत असे। मनात म्हणे आहा पुत्रा परळता धैर्या रावण्य गात्रा विद्या संपन्ना सर्वस्त्रा जाणता एक होता सगी। आहा कैसा दैवहीन हातीचे गेले पुत्र निधान काय सोनी अपार गण तया सरसी नपवती। एक इंदू खगी नसता अपार उड्डगन सोनी उरता देवी वीर भद्रा विनागन सर्वथा हीन तेजे वाटती। कि मयुरा सर्वांगी डोळे परी देखण्याचे मंदावले उबळे देवी वीर भद्रा विनगन विकळे सर्व माते भासती पै। कि गात्रे सकळ चांगुलपणी अंगी मिरविला रावण्य घानी परी एक घाण गेले सांडोनी सकळ विकळ हरती होती। तैसी माझ्या वीर भद्रा विन सकळ विसर विकळ दिसती गण हा वीरभद्र माझा प्राण परत्र कैसा गेला सोडूनी। ऐसे म्हणून मनीच्या मनात पंचानन आरंभळ रती चिन्हे जाणून गोरक्षनाथ चित्ता माझी कळवळला। मनात मनी भद्रिकाश्रमाते माते वैसविले तया गुरुनाथे तरी रात्रंदिवस उमाकांत मजसाठी श्रम पावे। माये समान पळवणी पावणी लळा माता रक्षी जेवी बाळा तरी ऐसा स्वामी चित्त कोवळा पुत्र मोहे विष्टिलासे। आहा तरी म्या उपकार काय हो केला निवार ऐसा स्वामी शिनविला हर दुःख तुंबळ देऊनिया। ऐसे म्हणून स्वचित्तात पायाला दे गोरक्षनाथ म्हणे पुत्र दुःखावरी मोहवेष्टित चित्त तुमचे झाले की। तरी वीरभद्राती आता उठविन परी असता अस्ति आणाव्या ओळखून येथे राक्षसांचे झाले गंधन राक्षस अस्थि मिरवतई। त्यात वीरभद्राच्या अस्थि मिसळल्या कृपामूर्ती म्हणून संशय वाटे चित्ती वीरभद्राती उठवावया। जरी ऐसी मिसळल्या नाथा संजीवनी प्रयोग जपता सगळं राक्षस उठतील मागुता म्हणून चिंता व्यापली। ऐसे बोलता वृक्षती नीलग्रीव म्हणे कृपामूर्ती वीरभद्राच्या सकळ अस्थि ओळखून काढील मी। माझे गण आहेत जी तुले ते आसनी शयनी भोजिले भले मम नामीरत झाले काया वाचा बुद्धीने। तरी चित्त बुद्धी अंतकरणी वीरभद्र नामी गेला वेष्टुनी जागृत सुषुप्त स्वप्नी वेष्टीला असे मम नामी। ऐसे बोलुनी शंकर भूमित करी संचार मगते ने अस्थि उचलुनी सत्वर करणी आपल्या लावीत असे। ऐशी परिशोध करता वीरभद्र जेथे पडला होता तेथे जाऊन उचट हसता अस्थि उचल्या तयाच्या। अस्थि उचलोनी करणी लावित तो त्या अस्थि मंद कर शब्द करीत शिव शिव म्हणून शब्द येत शिव करणी तत होता। मग त्या अस्थि पंचानने गोळा केल्या परीक्षेने जेथ्या होता वृक्षनंदन तेथे आणून ठेविल्या। मग तो विद्यार्णव केसरी भस्मचिमुटी कवळुनी करी वीरभद्र नाम साचोकारी संजीवनी स्मरला असे। होता संजीवनीचा प्रयोग पूर्ण वीरभद्र उठला देह धरून म्हणे माझे धनुष्यवान कोठे आहे सांग की। व्यापले अपार राक्षस कोटी तितुके मारी नाता जेठी उपरी गोरक्षा यमपुरी शेवटी प्रतापाने दावी नकी। ऐसे वीरभद्र बोले वचन करी दरी पंचानन म्हणे बापा आता शिन व्यर्थ बोलाचा न करी। मग हृदयी कवळून त्या ते सांगितला सगळं वृत्तांत उपरी म्हणे उमाकांत स्नेहनाथी धरावा। मग गोरक्ष आणि वीरभद्र जेठी उभयंतांची करविली भेटी उपरी म्हणे स्नेह पोटी उभयंतांनी रक्षावा। उपरी 72 दौऱ्यांची लक्ष शिव गणप्रतापी महादक्षते वायुचक्रिय सदा प्रत्यक्ष उतरी गोरक्ष दयांसी। मग सकळ समुदाय एक करून जाते झाले गोरक्ष म्हणून येरीकडे रावत्री विक्रम राज्य वैभवी गुंतला। गोरक्ष सकळ शिव मांडू संरक्षण करी शिवालयास तो त्रिविक्रम राव दर्शनास अकस्मात पातला। रावत एकदा गोरक्षासी प्रेमे मिठी घाली ग्रेवेसी निकट बैसमुनी त्याशी सर्वतांत विचारी। मग शवाचा जो झाला उठता तो सकळ त्याते केला सुरत होताची तळमळ चित्तात मच्छिंद्राच्या लागली। मग गोरक्षासी बोले वचन धैर्य धरावे काही दिन धर्मनाथा ते राज्यासन देवनी तुलक बघे। ऐसे बोलुनी प्रजानाथ स्वगृही आला त्वरिता त्वरित बोलवनी मंत्रिका ते विचारा ते घडविले। मग पाहुनी उत्तम दिन महिचे राव घेतले बोलावून राज्यपदी स्वहस्ते अभिषेक करून धर्मराज स्थापिला। याचकांसी देऊन अपार धन आणि भूपालाही दिदली भूषणे परमस्नेहे बोळवून बंदीजन सोडविले। यासही लोटला एक मास रावत्री विक्रम आपल्या मंदिरी कास देह सांडून शिवालयास तक्षणी पातला। एरीकडे रेवती सती सहज गेली राजसनाप्रती म्हणे महाराजा हे नृपती अजूनी का हो निजलात प्रेती देन बोले काय। मग आलो नि पाय स्व हस्त प्रवाही तव ते प्रेत मिरविले देही
पाहुणी शोक आभी वाटे रेवती शोक करिता तुंबळ ऐकुनी धावला धर्मनाथ बाळ मंत्री प्रजा सेवक सकळ अंबरडा बहुटला तो उत्तात शिवालयाची जन्मुखे आला गोरक्षापाशी मग सिद्ध करुणी भस्मची मोठीसी संजीवनी प्रयोजी अस्थिमांस प्रयोजित देह संगीन झाला त्वरित संगीन होता मच्छिनाथ समय पावला रिघावया मच्छिंद्र देही संचार होता उठणी वैसलाक्षण लागता एरीकडे राव प्रेत स्मशान वाटिके आणिले प्रेत आणिले स्मशानी त्रिवर्ग पावया निघाले मुनी तो रेवतीने दृष्टी पाहुणी शोधा आणविला तयाचा करुणी रायाची दहन स्नाना गेले सगळं जन परवी धर्मराज दारुण शोक करी अद्भुत बई शोक करी तरी कैसा सोडणे प्राणाचा भरवसा लोक बोधिता नये भासा आरंभळतासे आक्रोशे उत्तर क्रिया झाली आऊ परी न राहे रुदन दयाची परी अन्न पाणी वर्जोनी शरीरी प्राण देऊ म्हणत असे मग मायेचा मोह अत्यंत त्या ते नेऊनी परमेकांतात म्हणे बाळा शोक काय व्यर्थ पितया करता करतोसी तरी आता बाळ तुझा पिता चिरंजीव आहे मही वरता प्रत्यक्ष जावणी शिवालय आता निज दृष्टी विलोकी तो पित्याचे मच्छिंद्र नाम चिरंजीव आय उत्तम ऐसे कदा राजोत्तम पिता कैसा म्हणत असे मग प्रवेशादी सगळ वार्ता सांगती झाली निज सुद्धा धर्मराया एकूणी तत्वता अष्टुष्ट झाला शिरराते मग शीघ्र घेऊ निकट भार शिवालय आला दिसतवर भावेन मुनीनाथ मच्छिंद्र शिबिकास नि वैसल वाहिला नेऊनी आपली राजभवनी सेवा करतसे प्रीती करुणी मग तो एक संवत्सर तेथे रावणी पुढे तीर्था चालिला चालला परी धर्मनाथ परमदाला शोकापुरीत म्हणे दाता तो सांगत सांगाते मीही तीर्थ येतो की यावरी बोले मच्छनाथ बाळा द्वादशी वर्षी येऊ येते मग जोग देऊ गोरक्ष हाते तू ते सेवे नेन मी आता रेवतीची सेवा करून भोगी आपुले राज्यासन जेथे रेवती तेथे प्राण माझा असे हो बाळका तिची सेवा केली आणि संतुष्ट आहे माझे मन ऐसे करून समाधान त्रिवर्ग ते तुम्ही निघाले मग तीर्थाटनी भ्रमण करती येऊनी पोहोचले गोदाटनी धामानगर कानन पोटी येऊन या पोहोचले ग्रामा नाम ऐकुनी कानी गोरक्षाचे अंतकरणी स्मरण झाले कृषी धर्मी मालिक नामी कृषीचे मग मच्छिंद्रा ते सांगे समस्त अडभंग भेटला ते कमी प्रसन्न होता आपल्या चित्ते काही वर्ण घेतो मग मुळापासून दयाचे कथन मच्छिंद्रा केले निवेदन मच्छिंद्रे ऐकुनी वर्तमान म्हणे पुन्हा आता पहावा मग शेत सुमार धर्मी चाली चालता आले त्रिवर्ग पावली तो मालिक नामे शेवळी काष्टा समान देखिला मवळी विराजे वेष्टन भावर्या रुळती मही कारण नखे दुर्मटी गेली होऊन मांसली सेना तिळभरी अस्थी त्वचा झाली एक पोट झाली पुष्टी सायक दृष्टी लावून या देख मंत्र जप करत असे ऐसी बाधा तपाकृती गोरक्षधन्य म्हणे चित्ती मग नमुनी मच्छिंद्राप्रती अडभंग आची म्हणत असे मग निकटे यमुनी त्रिवर्ग दान बोलते झाले तया कारण म्हणती आता तपोधन पूर्ण तप तप करी कारे एरुवचन त्या देत तुमचे यात जा काय जात धर्मी आपला शुद्ध पंत गमन करावे येतून या जे जे बोले मच्छिंद्राथ तया वाकडे म्हणून उत्तर देत मग गोरक्ष म्हणे मच्छिंद्रा दे अडभंग असे महाराजा तरी याचे आता आहे युक्तीने करतो बैसा स्वस्त मग तरुच्छाये निकट देत मच्छिंद्र जावणी बैसला चौरंगी आणि मच्छिंद्राथ गोरक्षाची मौज पाहत गोरक्ष जावणी ती पै देत अहा अहा म्हणत असे अहा म्हणून वाणी म्हणे ऐसा माहिती तुझ्या स्वामी आम्ही देखील नाही नाही तपोनी आगळा हो समुद्र वलयांकित पृथ्वी पृथ्वी पाहिली आहे समस्त परी ऐसा तपोनाथ देखील नाही निजदृष्टी तरी ऐसा स्वामी योग मुनी याचा अनुग्रह घ्यावा कोणी गुरु झाले ऐसा प्राणी दैवापार मिळत असे तरी आता असो कैसे गुरु करावा आपण असं ऐसे बोले द्यास प्रज्ञावंत महाराजा म्हणे स्वामी कृपा करू नमज अनुग्रह गुरु होऊन येरू बोलणे ऐकून अडभंग म्हणे दयासी बेडा बेटा एवढा दूर झाला अद्याप एकल नाही त्याला गुरु करू म्हणतो आम्हाला मूर्खपणी आगळा हा मज मग मजला गुरु करू पाहाशी तरी तुझी का बेट्या होईनाशी मजसी ऐसा म्हणता स्वमुखाशी दया करणे लावी तसे कर्ण लावता गोरक्षाननी संज्ञान मंत्र ब्रह्मकाणी परमकृपे करणे भुंकणी सनात गेला क्षणार्धे मंत्र पडता कर्णवटी त्रैलोक्याची आली दृष्टी सावर जंगम एक थाटी ब्रह्मरूप भासले मग अर्थार्थी सकल ज्ञान झाला बृहस्पती समान मग सांडुनी आपले तपस्साधन गोरक्ष चरणी लागला मग गोरक्ष भस्म शक्ती प्रयोग प्रयोगनी व्हाळी चर्ची सांगत येणे करून सर्वांग शक्तिवान मिरविले मग धरुणी शीघ्रतयाचा हस्त वृक्षाखाली आणि नाथ म्हणे महाराजा कृपावंत अडभंग हाची ओळखावा हसुनी बोले मच्छिंद्रमणी या अडभंग आणि अडभंग नामे पाचारावे सर्व येतोनी साजूपणी या वाटत असे मग अवश्य म्हणे गोरक्ष द्यास नागदीक्षा दिली कास मग शीघ्र घेऊनी व्यासंगास तीर्था लागी जात असे मार्गी जात असत विद्येसी सकळ तेव्हा पूर्ण अभ्यासी आपल्या समान शस्त्र श्रेसी अडभंग तो मिरविला असो ऐसे चारी जण द्वादश वर्ष तीर्थाटन करुणी पुण्य प्रयाग कारण चारी सूर्य पात्रे एरीकडे धर्मरायासी पुत्र झाला सदेज राशी वडिलांची नाव ठेवले त्यासी देवीक्रम म्हणून या चौघे प्राज्ञिक ग्रामी येता श्रुत झाले धर्मनाथा मग कटकवारे शिशिके तत्वता बैसवनी आणि ले सदनासी मग धृती वृत्ती भक्ती सदन करुण दोषी विरे मच्छिंद्र मन मग त्रिविक्रम सुता राज्य स्थापन दीक्षा घेतली योगाची माघ माझी पुण्यतिथी द्वितीय तिची द्वितीयसी धर्मराजाची बीज म्हणती ते दिवस गोरक्ष देते अनुग्रह देत तया ते या उपरी देव मिळवून स्वर्गीची आणि प्रजा लोक त्या ग्रामी
जे मेलवणी जो अनुग्रहाचे मोळे रचिले अपार अनुग्रह दाल्यावरती सकळ वैसुनी एक पंक्ती गोरक्ष कवळ घेऊनी हाती सर्वांमुखी उपजसे मग तो आनंद परम जेठी धावणी धाव पाहुणी धावले सुरवर ताटी तेही प्रसाद पाहुणी शेवटी दुष्ट चित्ती मिरविले मिरविले परी करती भाषण ऐसाची प्रसाद जन्म जन्म परी संवत्सरी असा वापरून ऐची लागे वाटत असे ऐसी बोलता सुरवण सकळ ऐकुनी बोले तो पोबळ माझे नाम घेऊनी कवळर पाच गा प्रतिवर्षी धर्मराजाची बीज मनोमनी उत्सव करावा तुम्ही सगळे याची नीती कुमारा सांगून कवळा पाय जगाशी मंत्र स्फुरला मनुनी स्फुर मान सकळ तुम्ही बोला वचन अंबिलपणे शक्तीचं मान सदैव कर उत्सव ऐसे महाराजा गोरक्ष बोलता मानवले सुरवरांच्या चित्ता मग प्रतिवर्षी आनंद भरता महा उत्सव करीत तही बाजूनी सहजा सहज जग मिरवतसे धर्मनाथाची बीज हे वृत्त आचरल्या महाराजा दुष्ट होतसे गोरक्ष पूर्वी कि मेघार ग्रंथात स्वयं बोले गोरक्षनाथ की बीजेचे असो जो आचरील व्रत शक्ती समान आपल्या तयाचे गृह दोष दरिद्र रोग भोग आदि विघ्नेंद्र स्वप्न माझी संसार अभद्र पाहणार नाही तिच दृष्टी प्रत्यक्ष रमा सुखे सुरगणी त्या गृही होईल गृहस्वामिनी मग दोष दारिद्र तयावणी स्पर्शावयाईना असो महात्मे वधावे किती ते प्राज्ञिक वावले सुखसंपत्ती जैसी कामना वेदल चित्ती तोची अर्थ पावेल ऐसा गोरक्ष तया कारण बोलिला आहे मूळ ग्रंथी वचन तेथे ऐसे तैसे येथे केलेले घन विश्वासाने वराकी असो तेथे महोत्सव करून धर्मनाथा नाथ दीक्षा देऊन ते तोनी निघाले पाच जण नर शार्दूल ते ऐका नाना तीर्थे करिता मैसी अभ्यासिले सद्विद्येसी शावरी सहस्र असरासी प्रवीण केला महाराजा मग शेवटी बद्रिकाश्रमी जाऊन दृश्य केला उमार मन धर्मराजा तया स्वाधीन तपा लागी बैसविला द्वादश वर्षाचा केला नेम तपा बैसला नाथ धर्म एरू तेथून चौघे जण तीर्था लागी चालले द्वादश संवत्सर तीर्थ करून पुन्हा पाहिला बद्रिकाश्रम मग ते मावंदे ते दुर्गम बद्रिकाश्रमी मांडले सकळ देव सुरवरांसहित पाचारुणी घेतले ते मावंदे झाल्या पूर्ण वराते देवनिया देव गेले पै मग तो धर्मराज सवे घेऊन फेरी करती तीर्थाटन आता पुढे ऐका कदन रेवन सिद्धनाथांचे पूर्वी 81,000 ऋषी झाले आहेत विधी विर्यासी त्यासी समय रेत महिसी रेतावरी रेवातिरी पडी येले रेवातिरी देवी रेत ते रेत पडले अकस्मात चमस नारायण संचार करून त्या देहद्वारे मिळविला बाळतनुवती सुकुमार बालार्थ किरणी मनोहर उकरडा लोळे मही वरठे ठे म्हणून या तो त्या गाननी कृषी एक उत्तम नाम सहसा सारुक तो घटदेवनी न्यावया उदे कर रेवातिया पातला पातला परी अकस्मात येता बाळ दारा जेत सहज जाणी पुढे जाल बाळदृष्टी देखिले बाळ परमाती सुकुमार कांती गर्दवी कर्दळी गा बावर पाहुण्या तयाच्या अंतर विवळ मोहे झाला असे मग घट ठेवणी मही लागी धावणी तातडी उचली वेगी मोहे कवळून हृदय भागी अति स्नेह धरलेसी आधीच सहना सारुक नामाने ते दे दयेसी काय उने आवडीने करुणी मुख चुंबन कुरवाळीत प्रीतीने मग रिक्त घट करुणी आडी ग्रामांत आला हरुषा पाडी सदनी प्रवेशुनी आवडी कांती लागी बोलतसे मने जीवलगे आजी चादीन माते झाले झाला धातू मेह तरी शिवलते लागे द्रुम कुंभा परिमिरविला सहज गेलो उदका ते रेवातेरी वाळवंटीत आपण ईश्वर दिदला सुत वंशावळी मिरवावया ऐसी एकदा कांता गोष्टी म्हणे कोटे मध दाव दृष्टी तव तो काढणी वस्त्रपुटी कर संपुटी देत असे तव ती कांता उत्तरना उत्तम नामी धार्मिक बुद्धी संसार नामी देखता देह धर्मी हर्ष सिंधू लोटला जैसा पूर्णचंद्र दृष्टी दुष्य होता उदनी पोटी आनंद भरुनी तो दाटी उचंबळा जात असे हे दारिद्र्यासी मांदूस होय दर्शन मग तयाचा आनंद वर्णिल कोण देवी उत्तम मनोधर्म आनंद जरी नृतसे बाळधरुणी हृदय संपुटी चुंबन घेत स्नेहाचे पोटी मग तैल उदकी ना होनी शेवटी पालकाचे घातले तेचे तानुले होते घरी निजविला योगी तया शेजारी स्तनपान केली आओ परी बाळनीचे बालकी असो ऐसे नित्यानित्य बाळ संगोपी ममते रेवन नाम ठेवणी जाते मोहे करुणी सांभाळी रेवा तिरी बाळ रेवत सापडले म्हणून द्यात रेवन नाम साजुकवंत सहन सारुक ठेवणीया असो रेवन नामे यांचे संगोपन करता उभयंता बालन ऐसे लुटता बहुत दिन प्रपंच राहाटी करतसे द्वादश संवत्सर प्रपंच राहाटी कृषी कर्म विद्यापाठी पूर्ण झाला आऊता जेठी पित्याहुनी आगळा नांगरवर करली पेरन काक पक्षादी करी रक्षण ऐसा कृष्णी कर्मनी पुनरेवनाथ झाला असे तो कोणे एके दिवशी उठणी मागिले प्रहर निशी वृषभ सोडूनी काननासी चारावयासी चालला चांदणे पडले असे सदृढ दृश्य होत असे महीची वाट सुदृढपणे गोचर वाट निज चक्षु ते होत असे दादा म्हणून वृषभा पाठी हाकीत चालला आहे जेठी तो अनुसूया शक्ती कारत्न वाटी पुढे झाले अकस्मात परी तो महाराज अग्निनंदन पवन वेगे तयाचे गमन नेमिने ठाई करून स्नान गिरणार पर्वती जात असे पायी खडा वासू सुशोभित एकाचल एक शोभी एकांचल
अङ्गीशोभदक् शुभ्रकोपिन विराजित कण्ठतटा वेष्टोनी मौळी वेष्टी लासती जटा दाढी मिशा रंग पिंगटा सकळ ज्ञानियांचा वरिष्ठा कनक शांती शोभदसे ऐसा महाराजा त्रिनंदन तो त्रिय त्रितय देवतांचा अवतार पूर्ण अतिलग्नगी करीत गमन पुढले नेमी नेम मानुनिया तो मार्गावर एकस्माद वृषभ गमन देखत वृषभाड देवनाथ दृष्टी नाही आतळला मानव गती देणे देखून पुढे आला त्रिनंदन सहज स्थिती वृषभा मागून पाऊल ठेवे चालवाया तो सर्वा मागील वृषभ पूर्ण शरीरे मिरवे शीतलपण तयाड नाथ रेवन बाळतनु चालत असे तो वृषभा मागे दत्त वृषभ भुजोनी पुढे पळत मागे वन अंतरदारे वननाथ त्यावरी दत्ता आदळला उभय दे कामपणी ऐक्य झाली देवधरणी बरीच वर्ष होता अंत करणी ज्ञानदीप उजळला विमळपणे कृषी कर्मात ज्ञान सर्वा परिवर्तन सदा बैसरे अनन्यात बुद्धीपणे वर्तत असे परिदत्तात्र्यांचा स्पर्श होता पूर्वजन्माचे झाला देखता जित्ती मने मी महिवर असता कवन स्थिती पावलो आहे मी पूर्वीचा नारायण प्रकाम परम प्राज्ञिक चमस नाम ऐसे असुनी कृषी कर्म येथे करत बैसलो वंद्य सदा ते लोकात आता कोणी ओळखित नाते ओळखी ना माते सदा कानी झालो रथ अहित नाम अहित कामी प्रपंच ऐसे देही झाली अज्ञान मग शब्द करून राहे मौन परिदळक बैसला त्रिनंदन कोण तू ऐसा पुसत असे कोण तू ऐसा पुसत करता आला प्रणिपात म्हणे महाराजा या जहात अंश से तुझा की तुमचे देही त्रिवंशाचे अंश बरेस तुगुनी जो महापुरुष तू अमे येथे प्रपंच देहास परमकष्टे पडवलो तरी आता शिमोदयास उदित कराजी महापुरुष सनात करून या देहास महिला की मिरवावे ऐसे म्हणून म्हणून दुरुडत्तर चरण मौळी अरबी प्रेमे करून म्हणे मज सा नाथ केल्या वाचून कदा न सोडू तुम्हा ते ऐसे वधुनी वापटी सदृढपणे देत मिठी परी आदरे प्रेम पोटी दत्त जेठी मिरविला तयाचा पावनी भक्ती आदर सदृढपणे निश्चय परमंक मंडळू ठेवणी महिवर मोळी मोळी कर स्थापित असे बाळाकाली घालून आत उठविला रेवननाथ मनात मने आसनाथ पूर्वीचाची असे की हा नव माझी असे एकनाथ पंथी अवतार दोन दिग चमस नारायण प्रतापार्ग महिवर विराजला परियाता या दिसनाथ करुणी वाढवाला वाढवावा नाथ पंत कृपे देवनी मौळी असत गेला अंगित आपला कृपे मौळी देवीला तर पणे परी अनुग्रहाचे गेल्यानंतर म्हणाल कासयासाठी उदार झाला नाही अनुग्रह तरी चित्ती योजला झाला दत्त भक्ती श्रम यासी घडले नाही तरी काही देही प्रायश्चित घडून यावे या दे तरी भक्ती श्रम पडता सांग उपदेश मत द्यावा अव्यंग मग ज्ञानवैराग्याचा मार्ग ब्रह्मस्थिती मिरवेल हा ऐसे म्हणून अनुग्रह रहित कृपामुळे देवीला असत परिभक्ती लागे रेवन्नाथ काय करी महाराजा एक सिद्धीचा कळा त्या दे सांगत आला कृपावंत सदा बीज रोपणी किंचित दृष्टी देवी पुढारा जैसे अर्व कार्यमुनी धन पिता मिरवी असं व्यवसाय कारण मग दयाचे पुढे चांगलेपणाने दृष्टी पाहत असे किंवा मैद मेळवन पाव घालून पाहती दुग्ध कारण कित पत पाहत असे देवनी धन सावकार कुळाते तेवीस सहस्राश्रय करून महिमान सिद्धींचे सांगून तुष्ट केले दयाचे मन प्रज्ञावंती महाराजा परिधी कळा होताची प्राप्त रेवण झाला आनंद भरत मग प्रेमे मुनी अनुसूयात बोळाविले तत्क्षणी परिविरह मानवी चित्ती झालता झाला कारणा प्रती पर्यंत्र लाभले आहे ती निजपदाते पाहावया जैसे कोडवळ्या काजी देता भूत होत असे राजी तैसा अल्पसिद्धी माझी तुष्ट झाला तो पुरुष परमदादली दादली होती धनी परमद परंतु दवडिली अज्ञानपणे कापरासाठी चिंतामणी सोडून तिला हातीचा केसुरा लागून परम ओढ सोडिले अमृतराची जाड केशर निर्मळपणी पाहुणी दगड परिस हातीचा सोडिला ते प्रत्यक्ष नादरेवना बुलला सिद्धी प्रकरणे करून सिद्धी बुद्धी अत्रिनंदन हातीचा सोडिला नायके असो ऐशी संप्रदाय युक्तीने स्पृह पावला पातला आपल्या शेती ते तिलकता होईल श्रुती पुढील अध्याय ऐकावी दोन्ही सुधन रेवंशी सांगेल तुम्हा अवृती यांशी संत कृपेनामध्ये आसी मालू ऐसे म्हणती या स्वस्ती श्री भक्ती कराधार संमक्त गोरक्षी काव्य के मैगर सदा परिषद भाविक चतुर चतुश्री शती अध्याय गोड पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री शनिदे तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नमनाथ महाराज की जय